विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश शिंदेंना माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शवला, यावर माथाडी कामगार अण्णा पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे, पाहूयात ते काय म्हणतात। आपल्यासोबत माथाडी कामगार आहेत आणि त्यांनी आज त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे, तर आपण त्यांना विचारूया, सर तुम्ही कशा प्रकारे सहकार्य केलं साहेबांना? मॅडम, या ठिकाणी आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आज एक सर्वसामान्य माथाडी कामगाराला शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे तिकीट दिलं आणि ह्या परिसरामध्ये आम्ही माथाडी कामगार म्हणून काम करतो, इथे पवार साहेबांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि तुम्हाला प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय, 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अस्तित्वात आला, त्यावेळेस आमच्या माथाडी कामगार संघटनेचे नेते शिवाजीराव अण्णासाहेब पाटील यांनी त्यावेळी सांगितलं होतं, जो शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुळे ही माथाडी संघटना आणि त्या संघटनेचं दैवत कोण असेल तर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, आणि त्याला समर्थपणे साथ कोणी दिली असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत हा संबंध पश्चिम महाराष्ट्रातला माथाडी कामगार हा नवी मुंबईमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून काम करतोय त्याच्यावर जे कृपा छत्र असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेबांचे। म्हणूनच आम्ही या ठिकाणी माथाडी संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं नगरसेवक असू द्यात, आमदार असू द्यात, खासदार असू द्यात, त्या ठिकाणी कोणताही पक्ष तिकीट जाहीर करेल त्यावेळेस माथाडी कामगार संपूर्णपणे त्या नेत्याच्या पाठीमागं ताकदीनं, जोमानं, तन मन धनानं उभा राहतो, हे या ठिकाणी मी तुम्हाला अगदी विश्वासानं या ठिकाणी सांगतो। आज ऐरोली मतदारसंघामध्ये आमच्यातूनच एक आमचे असणारे वडील बंधू आमच्याबरोबर, ज्यांनी आमच्या अगोदर माथाडी कामगार म्हणून काम केलं, त्यांनी आता त्यांच्या वशामध्ये सांगितलंच मी हातगाडी ओढली, माथाडी कामगार म्हणून काम केलं, आणि आजही ते आमचे संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी काम करत असतात, आमचे प्रश्न सोडवत असतात, आणि आज ते या ठिकाणी आमदार होणार आहेत। ते आमदार होणार आहेत ह्याच्यापेक्षा माथाडी कामगाराला कुठलाच ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नसेल, आणि आमदार होण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी माथाडी कामगारांना काम करावं लागेल त्या त्या पद्धतीनं माथाडी कामगार पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि गणेश राघू शिंदे साहेब जे आता आमदार होणार आहेत, आमदार झालेलेच आहेत, आजच विजय रॅली या ठिकाणी संपन्न झाली, आणि त्या निमित्ताने मी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील माथाडी कामगारांच्या ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचे माथाडी कामगार आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी माथाडी कामगार हा प्रामुख्यानं त्या ठिकाणी काम करेल, आणि त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ताकद वाढवण्याचं या ठिकाणी आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला।